आता थोड्या वेळाने गौरीचे आगमन होणार आहे, त्यामुळे मी रांगोळीची तयारी करते. तर इथं जागा थोडी थोडीशी ऍडजस्ट करावी लागते. तर फुलांचं डेकोरेशन झालेलं आहे, करू आता गौरी घ्यायची ना आतमध्ये, तर त्याच्यामुळे आता फुलांचं डेकोरेशन केलं आहे आम्ही. असं असं दिसणार आहे, इथपर्यंत आणलंय. काय करते? मेथीची भाजी, मेथीची भाजी, भाकरी लागते बाबा. असं तर इथं दीक्षा गौरी आतमध्ये घ्यायची तयारी चालली आहे, सगळं ताट वगैरे रेडी करते, कारण की आता गौरीचं आगमन होणार आहे घरामध्ये. आणि आमच्या घरात म्हणजे घरात पहिले नाही का, घरात पुजतात पहिले, तर घरात दीक्षा पूजून घेत होती. दीक्षाने पूजून वगैरे घेतलं, जसं ते गावात वगैरे ठेवतात ना, हर वर्षी तर तुम्ही बघत असाल आमचे ब्लॉग. किंवा ज्यांनी कोणी बघितलं नसेल, यावर्षी नवीन असेल तर पूर्ण ब्लॉग बघा. तर या आता पूजून वगैरे घेणार आहे, आणि मग आता पूजून झाल्यानंतर सगळ्या आजूबाजूच्या किंवा आमच्या नातेवाईकातले लेडीज सगळे येतील आणि गौरीला आतमध्ये घेतील. आणि आजचा दिवस आमच्यासाठी म्हणजे सगळं आज आणि उद्या, म्हणजे गौरी येणार आणि गौरी बसणार, त्या तो आमच्या घरातला मोल एकदम वेगळाच असतो, म्हणजे सगळा हॅप्पीवाला. किती सुंदर दिसतं ते. आणि मागच्यावाले गौरी आम्ही नवीन घेतलेत, जेजुरी बघितले का? तळी भांडार भरायचंय का तुमचा? तळी भरायची का? झाले ना. Hola.
तू देव समजून आली, लक्ष्मी म्हणून आली तू आज असं समज, म्हणून तुला पहिला प्रसाद, पहिला प्रसाद मला मस्त तर गौरी घरात घेतली आहे आणि घेतल्या घेतल्या चहा वगैरे ठेवतात त्यांच्यासाठी, तर दीक्षाने चहा वगैरे बनवला आणि चहा पाजला वगैरे देवीला, तर आमच्या पहिल्या म्हणजे दीक्षाच्या मम्मीने दिलेल्या गौऱ्यात पुढच्यावाल्या, आणि मागच्या या वर्षी आम्ही नवीन घेतल्यात, ते फेस तुम्हाला बघायला भेटेल, इतकं सुंदर आहे ना की म्हणजे हुबेहूब असं वाटतं की म्हणजे खरंच देवी थांबली आहे का काय। तर आता हे चहा वगैरे पाजून झाल्यानंतर जेवण पण असतं गौरीसाठी, ते पण मी तुम्हाला दाखवतो, थांब मसाला पहिले आणलेले मी तेच म्हणते पाटीला, पहिल्या म्हणजे पाटीला छान दिसत त्याचे डोळे बारीक बारीक आहे, मी म्हणलो दिदीने विचारलं ते म्हणून तर ही दीक्षाची आजी आहे, ही या टायमाला आमच्या गौरी गौरीसाठी आली आहे राहायला, म्हणजे राहती तिच्या मम्मीकडंच पण गौरीसाठी आली आहे खास। नवीन आम्ही फायबरच्या बॉडी घेतली ना पूर्ण, कारण की बॉडीमध्ये परफेक्ट साडी घालता येते त्यामुळे बॉडी घेतली। एवढे वर्ष नव्हते आमच्याकडं, आधी नव्हत्या, आधी लोखंडीचे ते स्टँड होते, या वर्षी बॉडी घेतली। चार फुटीच्या बॉडी आहेत आणि हे मुकुट पण घेतले आम्ही मागच्या, तुम्हाला दाखवतो मी खोलून थांबा। प्लास्टिक तर फायबर आहे, ते प्लास्टिक तसंच ठेवाने चार फूट आहे ना ही मूर्ती, तर चार फुटाची आणली। तर आता मी साड्या घालायची नेसायची तयारी करते। दुसरी नाही का
नको बाई चहा, चहा नाही ते मग जायचे तर पिल्यापासून ते गोड 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 साड्या तर इथपर्यंतच ब्लॉग बनवलाय, कारण की खूप मोठा एक तासाचा व्हिडिओ होत होता, साड्या वगैरे नेसतानाच नाही टाकले, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल. आणि आजचा पण जो दिवसभर आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक किंवा संध्याकाळचं जे असतील सगळेजण येतील ते पण तुम्हाला उद्या संध्याकाळी किंवा परवा दिवशी सकाळी पाहायला भेटेल. माझे दोन अजून ब्लॉग अपलोड होतील, तर हा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ. आणि कसा वाटला आमच्या गौरीचं आगमन आम्ही केलं छोटंसं, तर ते नक्की पहा. बाय बाय.